परिसरातील घडामोडी आणि नवीन अपडेट्स पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राइब करा। पनवेल आरटीओनं एरिक्षांवर कारवाई करण्यास गुरुवारपासून सुरुवात केली आहे। वर्दी न घालणे, बॅच न लावणे, मीटरप्रमाणे रिक्षा न चालवणे, लायसन्स नसणे आदी नसणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे। पनवेल, नवीन पनवेल, खांदा कॉलनी आदी परिसरात आरटीओने रिक्षांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे। या कारवाईला रिक्षा चालकांनी विरोध दर्शवला आहे। आज विशेष तपासणी मोहिमेदरम्यान पनवेल रेल्वे स्टेशन या ठिकाणी रिक्षा चालक मालक यांना रस्ता सुरक्षा विषय नियमांचे पालन करणे, मीटर प्रमाणे भाडे आकारणे, गणवेश परिधान करणे, प्रवाशांशी सौजन्याने वागणे याविषयी मार्गदर्शन करण्यात आले। तसेच रिक्षा चालक मालक यांच्या अडचणी समजावून घेऊन अडचणींचा सहानुभूतीपूर्वक विचार केला जाईल असे आश्वासन देण्यात आले। अशाच प्रकारे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे आरटीओ तर्फे सांगण्यात आले आहे। पनवेल आरटीओ साहेबांना विनंती आहे की 2016 साली पनवेल महानगरपालिका स्थापन झाली, त्यानंतर मे मार्गेचे अंतर्गत मीटर प्रमाणे रिक्षा चालवून तुम्ही क्षेत्र वाढवले का? त्याच्यानंतर आदेश सर्कलच्या पुढे गेल्यानंतर ग्रामीण विलेज चालू होतं, ग्रामीण विलेजमध्ये मीटर चालतात का? तुम्ही उरण नाक्याच्या पुढे गेल्यानंतर ग्रामीण विलेज चालू होतो, तिथं मीटर चालतात का? कायद्याने पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये काळी पिवळी टॅक्सी, 6 सीटर इको टॅक्सी या चालायला परवानगी आहे का? तुम्ही त्यांना महानगरपालिकेच्या हद्दीच्या बाहेर काढा ना, आणि तुम्ही उठसूट काही कोणाचं ऐकून रिक्षावाल्यावर मीटर प्रमाणे कारवाई करा सांगता। कारवाई केल्यानंतर तुम्ही परमिट जे ऑनलाईन परमिट ते तरी सध्या बंद करा, ज्याला गरज आहे त्याला प्रत्यक्ष तुम्ही व्हेरीफाय करून त्यांना रिक्षा द्या, नको त्यांना तुम्ही परमिट दिलेले आहेत, घेऊन गाड्या घरी उभे केलेल्या आहेत, त्यांना कारवाई कोण होत नाही। याच्यामध्ये सामान्य रिक्षावाला कारवाई करण्यामध्ये अपात्र ठरतो ना, पात्र करून तुम्ही त्याला सत्य असून जे काय असेल ते योग्य ते कारवाई करा। सध्या आरटीओची जी कारवाई चालू आहे त्याबद्दल आपली मागणी काय आहे? आरटीओची जी कारवाई चालू आहे पेपर क्लिअर असं असून सगळं शक्यतो काय असेल शुल्लक काढण्यावरून तुम्ही 4,500-5,000 रुपये फाईन जर टाकत असाल तर सामान्य रिक्षावाला कुठून भरणार? तर आमची विनंती आहे की जे काय असेल ते तर कारवाई थांबवण्यात यावी।